आजही 24 तास एक पाऊल पुढे। प्रोसेसेस किती चांगले तुम्ही करू शकता हे मी आता सांगेन, असं आयटी ठामपणे बिझनेस सांगायला लागेल। आणि आता माझा वापर नाही केला, तुम्ही कॉम्पिटिशन फेकले जाल। उदाहरण एटीएम मुळे बँकिंग हे 10-5% नुसतं इम्प्रूव्ह नाही झालं, ते आमूलाग्र बदल। अॅनिमेशन मध्ये सुद्धा पूर्वी वॉल्ट डिस्ने शेकडो आर्टिस्ट ठेवायचा, एक मांजर इकडनं तिकडे जाते म्हणल्यावर ते दाखवण्याकरता शेकडो चित्र त्याला काढावी लागायची, मांजराची वेगवेगळ्या पोझिशन मधली ती रिळावर ठेवावी लागायची, आणि ती दर सेकंदाला 10 पेक्षा जास्त 20-24 वेळा दाखवली की त्यामुळे आपल्याला डोळ्यांना फसवणूक होते आणि ते चित्र आपल्याला कंटिन्युअस आहे असं वाटतं। तर आता सॉफ्टवेअर निर्माण झालं इन बिटवीनिंग म्हणून, आणि ते सॉफ्टवेअर निर्माण आणि नंतर त्यात बरीच प्रगती झाली। आज तर सॉफ्टवेअर 3D बरंच आहे, तर त्या सॉफ्टवेअरमुळे तुम्हाला प्रत्यक्ष चित्र काढण्याची गरजच भासे ना, त्याला ऑब्सोलेसन्स म्हणतात ना, तो इतका आयटी मुळे। याच्यावरच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा जो ऑब्सोलेसन्स किंवा तुमच्या स्किलसेटची एक्सपायरी ही जर इतक्या लवकर असेल आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग जर इतक्या वेगानं बदलत असेल तर तुमच्या एक्सपिरियन्सला आयटी इंडस्ट्रीत काहीच महत्व नाही। इनफॅक्ट एका सोशियोलॉजिस्टने म्हणलं, फक्त आयटी नाही, आयटी मुळे इतरांचा पण ऑब्सोलेसन्स झाला ना। जो टेलर क्लार्क होता बँकेमधला, तो एटीएम आल्यानंतर ते करायचं काय, किंवा आता कॅड कॅम आल्यानंतर पूर्वी ड्राफ्ट्समॅन जे होते ब्लू प्रिंट काढायचे त्यांनी करायचं काय, किंवा पूर्वी टाईप रायटर जे होते त्यांनी नवीन जर का शिकलं नाही डीटीपी तर त्यांना त्यांनी करायचं काय। इन बिटवीनिंग किंवा अॅनिमेशन सॉफ्टवेअर जर का आल्यानंतर पूर्वी जे आर्टिस्ट चित्र काढायचे त्यांनी करायचं काय। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑब्सोलेसन्स आलं। एका सोशियोलॉजिस्ट म्हणलंय की उद्याच्या जगामध्ये प्रत्येकाला 6 वेळेला जॉब बदलावं लागेल। जॉब बदलावं लागेल म्हणजे विप्रो ने इन्फोसिस नव्हे, जॉबचं नेचर बदलावं लागेल। म्हणजे टेलर क्लार्कना अनलर्निंग अँड लर्निंग करावं लागेल। ज्या पद्धतीनं शिकला आहात किंवा ज्या पद्धतीनं काम करतात त्याच्यात अमूलाग्र बदल 6 वेळा आयुष्यात करावं, नवीन शिकावं लागेल, पूर्वीचं अनलर्न करून नवीन शिकावं लागेल असं त्यांचं। 6 वेळा कधी मला माहित नाही। लीडर्स उद्याचे जे आहेत ते सक्सेसफुल होतील जे अनलर्निंग अँड लर्निंग फास्ट करू शकतील, आणि हे आयटीमुळे झालं। तर आयटीमुळे झालं का 80s की त्यांनी पहिल्यांदा स्टेटमेंट केलं की तुम्ही माझा वापर केला नाही तर कुठली प्रोसेस, पर्चेसिंग असो, सेल्स असो, डिस्ट्रीब्युशन असो, सप्लाय चेन असो, कुठली प्रोसेस तुम्ही जर का माझा वापर करून केलं तर तुम्ही आमूलाग्र बदल करू शकाल। आज फेडेक्स घ्या, सिटी बँक, कुठली ऑर्गनायझेशन बघा, आयटी इन्फोटेक म्हणजे कम्प्युटर अँड कम्युनिकेशन या दोघांचा मिलाप करून जे काही प्रोसेस चमत्कार करते बिल्ड करते ती न करता करायचं ठरवलं तर तुम्ही संपला। आणि आणि झालं काय की त्यामुळे पहिल्यांदा 1980s विशेषतः मिड 85 च्या नंतर अमेरिकेमध्ये सगळे बदल हे फरक फास्ट होतात आणि ते ऍक्सेप्ट केले जातात। तेव्हा अमेरिकन बिझनेस एकदम खडबडून जागे झाले की अरे हे आता नवीन आहे काहीतरी, हे जर का केलं नाही, फोर्डने जर का वापरलं पण क्रायसलरने वापरलं नाही तर क्रायसलर खलास होणार, क्रायसलरने वापरलं जीएमने वापरलं जीएम खलास होणार, आणि हे सगळीकडे पसरलं। आणि अमेरिकेमध्ये प्रोग्रामर्स सगळ्या कंपन्यांनी कम्प्युटरायझेशन फक्त ऑटोमेशन नव्हे जुन्या प्रोसेस टाकून नवीन बिल्ड करणं आणि त्याकरता प्रचंड कम्प्युटर वापर, पहिल्या प्रोग्रामिंगची ऑर्डर मिळणं फार कठीण गेलं असेल नाही। अमेरिकेत डिमांड जी प्रचंड वाढली प्रोग्रामर्सची ती इंडियन कंपनीने कॅप्चर केली। त्यावेळी मी पटणीत होतो, पटणी टाटा इन्फोसिस, त्यावेळी इन्फोसिस नुकतीच चालू केली, इन्फोसिस चालू केली नारायण मूर्तींच्या जागेवर, त्या जागी त्याच खुर्चीवर बसलो मी काही आठवड्यांमध्ये महिन्यांमध्ये। पण त्या या सगळ्या आमच्या कंपन्यांना माहित होतं की हे सगळं चाललंय जे बदल, त्यामुळे अमेरिकेत प्रचंड प्रोग्रामिंगची गरज आहे आणि आपण ते पुरवू शकतो। म्हणून मग आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथे कॉल्स करायला सुरुवात केली। त्यावेळेचा जो प्रसंग सांगितला की आयआयटी त्याला माहित नव्हती वगैरे, पण म्हणून 80s बॉडी शॉपिंग झालं। पण आपण बॉडी शॉपिंगच्या पुढे गेलो नाही अच्युत असं नाही वाटत? नाही, मला असं वाटतं त्याच्या पुढे नक्कीच गेलो, पण जेवढं पाहिजे होतं तेवढं आपण गेलो। आपण अच्युत गोडबोले यांच्याशी गप्पा मारतोय। अच्युत गोडबोले यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांच्या आयआयटीचे दिवस, त्यांचा पहिला नोकरीचा अनुभव, हे सगळं आपण त्यांच्याकडून ऐकलं। त्याही पेक्षा सुद्धा आयटीचे दिवस पुढे कसे होते, आयटीमधून त्यांनी नेमकं काय केलं, त्यांचा जिद्दी स्वभाव कुठून आला, त्यांच्या संगीतातला प्रवास, त्यांची इतर सर्व क्षेत्रातली मुसाफिरी, याविषयी आपण त्यांना पुढच्या भागात बोलतं करणार आहोत। कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee 24 तास। Zee 24 तास एक पाऊल पुढे।